महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांच्या राजगड लेबर युनियनचा भव्य कामगार मेळावा चेंबूर सुमननगर येथील राजगड नगरीत घेण्यात आला. अशा या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधवराव मोरे, समाजसेवक येची तोगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे आदी मान्यवरांच्या सह हजारो कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र व कामगार दिनाच्या औचित्यावरती राजगड लेबर युनियनने आपला भव्य कामगार मेळावा पार पाडला आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे आणि युनियनचे पदाधिकारी सदस्य या मेळाव्यास उपस्थित होते. राजगड लेबर युनियनचे कार्य आणि त्यांचा कामगारांना झालेला फायदा याचं यावेळी सर्वांनी कौतुक केलं. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधवराव मोरे यांनीही युनियनच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आपच्या आपल्या कॅलेंडरमध्ये फार महत्त्वाचे दिवस आहेत. आपला संपूर्ण देश आजही फार गरीब आहे. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपण येतोय. आपल्याला जरी वाटत असलं की आपल्याकडं खूप काय झालेलं आहे, खूप काही प्रगती झाली, परंतु जर का आपले 60% जनता बघितली तर आपण त्याच ठिकाणी आहोत. हा देश आजही शेतीप्रधान देश, कामगार प्रधान देश आहे, परंतु नेमका अन्याय होतो ते शेतकऱ्यावरती आणि कामगारावरतीच, कारण गरीब लोक कोणी त्याला विचारायला तयार नाही. आजही विचारायला तयार नाही आहे, आजही तीच परिस्थिती आहे. कामगारामध्ये फक्त सरकारी कामगारच नाही, तुमचे जे काय आता तुम्ही सांगितलं, कोण रोजचे रोजगारी करणारे, बेरोजगारी करणारे, रिक्षा चालक वगैरे वगैरे सगळेच कामगार. भरपूर युनियन आहेत, प्रत्येक युनियनचा उद्देश वेगवेगळा आहे. आता हे मी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, हे सत्य आहे. काही काहींनी प्रामाणिकपणे कामगारांसाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं, इच्छा त्यांची तशी दानगी होती, त्या त्या प्रमाणात त्या त्या लोकांनी त्या त्या वेळेस खूप मोठं काम केलं. संघटना झाली की ताकद वाढते, ती ताकद तुमच्या जी आहे ती ताकद होऊ द्यायची नाही, आणि मग ह्या पद्धतीनंच कामकाज चालू आहे. तरी पण आत्ता मला तर त्यांनी सांगितलं की 100-150 लोक असतील, परंतु आता जर का बघितलं तर आपण 50 पण नाही आहोत. ही जी परिस्थिती आहे, ही मानसिकता आमची बदलली पाहिजे की कोणतरी जर का आमच्यासाठी काहीतरी करतंय तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे उभं राहणं जरुरीच आहे. राजगड लेबर युनियनच्या कार्याचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे, त्यातूनच विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत. हे सर्व कामगारांच्या मिळालेल्या पाठिंब्याने शक्य झाले आहे असे सांगतानाच युनियनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांनी सर्वांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कामगार दिनानिमित्त आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशातल्या सुद्धा सर्व कामगारांना पहिले शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि कामगार दिनाच्या दिवशी खरा संदेश असा आहे की आपलं काम प्रामाणिकपणे करून कामात अखंडत्व द्यावं आणि आपल्या सुखाचा त्यांनी उपभोग घ्यावा, ही असा मी संदेश देईन त्यांना. एक गोष्ट अशी की प्रत्येकाची संकल्पना, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो आणि त्या विचाराच्या माध्यमातून आम्ही वेगळे म्हणण्यापेक्षा आमचा संकल्प ठाम आहे आणि आम्ही आमच्या संकल्पावर ठाम असल्यामुळं अन्न, वस्त्र, निवारा आणि कामगारांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजे, ही आमची खरा उद्देश आहे. संघटित असंघटित कामगारांसाठी सगळ्या सुविधा, म्हणजे घराच्या असतील त्यांच्या, म्हणजे कामाला आहेत म्हणजे ते कामगार आहेत, आणि अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या सगळ्या सुविधा, म्हणजे निवारा पहिली गोष्ट, हे त्यांना मिळायला पाहिजे असं आमची दृढ निश्चय आहे. कामगारांना संदेश म्हणजे कसं आहे की आज आपल्यापुढे एक मोठा आदर्श आहे. ब ज्यावेळेस मुंबईमध्ये पहिलं मुंबई म्हणजे गिरणगावच, मुंबईमध्ये इतक्या मिल होत्या आणि कामगारांनी संप करून, म्हणजे जे धोरण होतं त्यांच्या छोट्याशा मागण्यासाठी पूर्ण गिरणी बंद पडल्या आणि कामगार देशोजडी गेला. उद्याचा येणारा दिवस कुठलाही बंद न करता जास्त काम करून जर आपण ती संस्था वाढवली तर ते 100% आपल्याला त्याची मदत होती, आपला पगारवाढ होतो, आपल्या काय ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण होतात. तर संप न करता जास्त उत्पादन करून आपण प्रशासनाला धडा शिकवावा असा एक संदेश आहे कामगारांसाठी. राजगड लेबर युनियनच्या या भव्य कामगार मेळाव्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, युनियनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. साऱ्यांनीच युनियनच्या कार्याचं भरभरून कौतुक केलंय. आज आम्ही या ठिकाणी संघटित असंघटित जेवढे कामगार आहेत ते कामगार दिनाच्या
निमित्ताने त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. कामगार वर्गानं आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं स्वतःचं 105 लोकांचं बलिदान देऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये ठेवून संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आलं आणि अशा पद्धतीने हा कामगार महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. राजगड लेबर युनियनचे सर्वेसर्व माननीय अप्पासाहेब अवचरे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जो हा कामगार दिन सोहळा साजरा झाला, हा कामगार दिन सोहळा साजरा नसून तर कामगारांचा जो येणारा प्रत्येक क्षण तो त्यांनी जोपासलेला आहे. त्यांचा वाढदिवस जसा कामगारांचा आपण साजरा करतो तसा सर्वसामान्यांचा कामगार वाढदिवस असं जर म्हटलं तरी तो वागवा ठरणार नाही असा हा कामगार दिन सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे. आणि असंच प्रत्येक कामगारांनी, प्रत्येक संघटनेने आणि एकत्र येऊन त्या कामगारांच्या बाबतीत हितं ज्या ज्या गोष्टी असतील त्या सोबत घेऊन जाऊन त्या कामगारांना पुढे नेलं पाहिजे. कामगारांचे आज प्रश्न जटिल प्रश्न आहेत, मग घर असेल किंवा कामगाराची सुविधा असतील वेगवेगळ्या, कारखाने सगळे शासनाने कारखाने जवळजवळ बंद करायचं धोरण अवलंबलेलं आहे. कामगार टिकला पाहिजे, कामगार टिकला तर ही चळवळ टिकेल ही शासनाची भूमिका नाही आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेला आज आम्ही निषेध करून शासनाचा या ठिकाणी कठोर विरोध करणार आहोत प्रखर आंदोलनाच्या माध्यमातून. एवढीच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा कामगारांच्या या दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देतो. खरोखर आज महाराष्ट्र दिनानिमित्त राजगड लेबर युनियन ही अशी पहिलीच एक युनियन आहे की या युनियनच्या माध्यमातून 5,000 बेघर लोकांना आपण घर देण्याचा प्रकल्प करतो आहे. आणि आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रात नाही तर देशात अशी पहिलीच एक युनियन अशी मानली जाईल की ती बेघर कामगारांना 5,000 लोकांचा प्रकल्प साधून आज ती 5,000 लोकांना कमी खर्चात आणि त्यांच्या कुठल्याही सुविधा त्यांच्याकडे नसताना त्यांना सुविधा देण्याचं काम करतं आहे. एवढं मोठं काम आज अप्पासाहेब अवचरे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सहकार्यामधून करत आहोत आणि 5,000 लोकांना आम्ही घरं देण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो त्यांना कुठल्याही अडचण आली तर ती अडचणीवर मात करून आम्ही त्यांना 5,000 घरं देण्याचं काम करत आहोत आणि ते करणारच आहे. आणि तो प्रकल्प आम्ही थोड्याच दिवसात त्यांना त्यांचं स्वप्न साकार होणार आहे आणि ते मुंबई शहरामध्ये 16 लाखात आम्ही त्यांना घर देऊन त्यांची मग ती आर्थिकदृष्टी असेल ती आम्ही त्याच्यावर मात करणार आहे, शारीरिकदृष्टी असेल काही त्यांच्या ज्या अडचणी त्या अडचणीला आम्ही सहकार्य युनियनच्या माध्यमातून करून ते सहकार्य त्यांना घर मिळवण्याचं काम करू. मी आजच्या या कामगार दिनानिमित्त एवढंच सांगू इच्छिते की सर्व कामगारांना आजच्या कामगार दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तसेच माथाडी कामगार संघटनेने आजचा जो हा कार्यक्रम केला आणि त्यांचा जो काही उपक्रम आहे तो खूप स्तुत्य आहे आणि त्यांच्या ह्या कामाला खूप खूप शुभेच्छा आहेत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.